मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणी होती ओबीसीतून आरक्षण द्यायचे मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला वेगळे दहा टक्के आरक्षण दिल्याचे जाहीर केले आहे यावरती गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे गुणरत्न सदावर्ते म्हणाले राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले हे दहा टक्के आरक्षण कोर्टात टेकणार नाही हे आरक्षण लागू झाल्यावर मी कोर्टात याचिका दाखल करणार त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाज सदावर्तेंवरती प्रचंड चिडलेला आहे आधीच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि वेळोवेळी गुणरत्न सदावर ते मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मराठा समाजामध्ये रोषाची भावना जरांगे पाटलांनी दिलेलं हे वेगळं आरक्षण घ्यायला नकार केलाय जरांगे पाटील आपल्या ओबीसीतून आरक्षण या भूमिकेवरती ठाम आहेत त्यामुळे आता राज्य सरकार पुढे काय पावलं उचलतं ते पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका